चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच। जेपीपी मांडा संघ मार्चला देखील होईल सुरुवात आणि आजच्या अंतिम लढतीमध्ये एकता स्पोर्ट्स वासुंदरी संघ दाखल झालाय। संधी होती कोंडेरी संघाला देखील परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि अंतिम लढतीमध्ये वासुंदरी संघ जाऊन पोहोचलाय। आणि आता मात्र जेपीपी मांडा त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई वासुंदरी अशी लढत मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय। संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ही नक्कीच दुसरी लढत आपण पाहतोय ओमसाई वासुंदरी या संघाची, त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय जेपीपी मांडा। सलामीची पेर शैलेश आणि त्याच्या सोबतीनं विकास जाधवला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला अर्थातच संकेत लाभून पाहतोय। तीन षटकांचा सामना मॅचला होतोय सुरुवात। लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट। हो पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय। चेंडू जाईल सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार। चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर ओमसाई वासुंदरी त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतो मधाच्या आतमध्ये। जेपीपी मांडा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि चौकार अशा मध्ये नक्कीच अकाउंट मध्ये सुद्धा भर होताना। ओहो इथे मात्र वॉटर स्ट्रोक अगदी सुरेख फटका पाहायला मिळतो। या फटक्यासाठी आमच्याकडे सुद्धा शब्द नाहीये। अगदी झोपून चेंडूच्या मिरिट मध्ये जाऊन आणि चेंडूला पाठून दिला स्क्वेअर बॉर्डर लाईन च्या बाहेर सीमारेषा पार चौकार। नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण अजून एकदा पाहूया कारण की जशा पद्धतीने या ठिकाणी मात्र फटका मारला शैलेश डवलेने आपण पाहू शकतो आमच्या स्क्रीन वरती ही क्षणचित्रे। नक्कीच हा चेंडू या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू आणि अगदी झोपून चेंडूच्या मिरिट पर्यंत जाऊन चेंडूला पाठवून दिलाय डीप रिझन मध्ये। त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता। हा चौकार देखील आला बॅक टू बॅक दोन चौकार आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। बॅटल अतिशय सुरेख पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये। एका बाजूने संघ आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय ओमसाई वासुंदरी त्यांच्या अगेन्स्ट जेपीपी मांडा पहिलं षटक आदलण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती संकेतला आपण पाहतोय आणि त्याच्यावरती या ठिकाणी मात्र आक्रमण चढवलं जातोय। हो पुन्हा एकदा सुरेख फटका इनफील्डच्या डोक्यावरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव मिळेल। चांगली फलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये ओमसाई वासुंदरी या संघाच्या माध्यमातून। तीन षटकांचा सामना आहे आणि त्या अनुषंगाने बॅटल देखील तशाच पद्धतीने सुरू आहे। सातत्याने विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली। एकंदरीत तीन चेंडू मध्ये नऊ धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। उर्वरित तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। येणारे तीन चेंडू हे निर्णायक असतील खास करून वासुंदरी संघासाठी। स्ट्राइकिंगला एज अ बॅटर वासुंदरी गावचा रन मशीन विकास जाधव अर्थातच गुड्डूला आपण पाहतोय। हो इथे मात्र फुलटॉस चेंडू डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चुकी झाले परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारलाय। आपण पाहू शकता नक्कीच त्या ठिकाणी मात्र बाबू होते। बाबूच्या हातातून चेंडू निसटला होता। अगदी आपण पाहू शकता हा एकदा दोनदा आणि हा तिसऱ्यांदा झेल टिपलाय आणि आमच्या कॅमेरामॅनचं सुद्धा मी कौतुक करू कारण की एक क्षणचित्र आहे। अचूक पद्धतीने त्याने देखील टिपली आणि नक्कीच विकेटची प्राप्ती लागणारा पहिला अडथळा फलंदाजी करणाऱ्या ओमसाई वासुंदरी या संघाला।
सुरेख संगीत आणि झेल देखील सुरेख पकडला बाबूने त्या ठिकाणी नक्कीच शेवटच्या मोमेंटला हँड सब देखील गेला कारण की नक्कीच त्याच्याकडून चूक झाली होती परंतु बॅकअप चांगला दिला इथून मात्र नक्की संघाचा डाव सांभाळावा लागेल नवीन बॅटर मला शॉट मध्ये विखी येतोय हो इथे मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड अगदी कार्पेटच्या साने अपराईटचा हा फटका डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा देखील वाजली असती कारण की नॉनस्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये विकी पोहोचला नव्हता आणि त्या अनुषंगाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल चांगली फटकेबाजी सुरू आहे हो इथे मात्र फटका अगदी सुरेख आहे इनफिक्सच्या डोक्यावर चेंडू खेळून काढलाय दोन दोन क्षेत्ररक्षक बॅटला करत आहेत परंतु पाहावं लागेल मदर शॉट मध्ये की नक्की सात चौकार असेल कारण की क्षेत्ररक्षक सीमारेषे पार होता आणि बाहेर जाऊन अडवण्याचा प्रयत्न झाला होता आमचे व्हॉलंटियर्स देखील आहेत आणि हा चौकार असेल होता आणि बाहेर जाऊन हा चेंडू आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न त्याने केला होता परंतु हा चौकार होता चांगला फटका पाहायला मिळाला पहिलं षटक समाप्त झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 आणि सन्माननीय विशाल जाधव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं विशाल जाधव आपण देखील या दुसरं षटक प्रगती बतावा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नौशादला आपण पाहतोय आज नौशादने सुद्धा चांगली कामगिरी केली एकंदरीत मांडा संघासाठी हो इथे मात्र लो फुलटा चेंडू अगदी सुरेख फटका ऑन ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रताप वेगाने चेंडूला गॅदर केला फेक ही देखील अचूक आहे आणि तत्पर पाहायला मिळतील ह्या किती धावा आहेत आणि फिंगर अप विकेटची प्राप्ती शैलेशला आता मात्र माघारी परतावं लागेल लावतात मूड फ्रेश केला गेला कारण की या संगीताने अवघ्या महाराष्ट्राला या काही दिवसांमध्ये भुरल पाडलेले आहे प्रीत बांद्रे यांचं हे संगीत नक्कीच अनेक रील्स देखील आपल्याला पाहायला मिळतात या संगीताच्या माध्यमातून विघ्नेश विचार केला तर क्रिकेटच्या सुद्धा रील्स या सॉंग वरती आपल्याला पाहायला मिळतात बराच वेळ झाला आम्ही सुद्धा रील्स पासून फार दूर आहेत नक्कीच एकंदरीत आमच्या फॅन्सची सुद्धा डिमांड असते रील्स बनवा परंतु वेळ भेटत नाहीये परंतु काही हरकत नाहीये कारण की मार्च सुद्धा तितक्याच गरमागरमीशे एकंदरीत या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे या क्रीडांगणावरती आपण पाहिला तर अनेक स्पर्धा होत असतात आणि आज देखील ही स्पर्धा अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा हा थरार मदाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतं हो स्विंग ऑन मिस डॉट बॉल चांगली गोलंदाजी हा लुचिक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच आतापर्यंत नौशादच्या माध्यमातून एकंदरीत या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळतोय ओहो इथे मात्र बॅट ऑन साइडला मारलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरताप वेगान आले आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे कारण की विकास जाधव तसा बॅकफुटला गेला त्याच्यानंतर मात्र शैलेश देखील माघारी परतला नक्कीच शैलेशला धावपटच्या स्वरूपाने माघारी परतावं लागलं आणि आता मात्र संपूर्ण जबाबदारी विकी आणि रितेश या दोन्ही बॅटर्स वरती असेल दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 16 धावा आहेत आणि इथून मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांना देखील करावी लागेल चला जास्त वेळ घेऊ नका
17 धावा झाल्यात, कारण की विचार केला तर दुसऱ्या धाबेसाठी नक्कीच तिसऱ्या धाबेसाठी हा बाद झाला होता शैलेश आणि त्या अनुषंगाने नक्कीच त्यात दोन धावा देखील होत्या। नक्कीच थोडासा करेक्शन आमच्या नक्कीच ऑनलाईन स्कोरर्सच्या माध्यमातून केला जाईल आणि 17 धावा धावफलकावरती दुसरं षटक नक्कीच प्रगतीपथावर असेल। जास्त वेळ घेऊ नका नौशाद, प्लीज सहकार्य करा, कारण की अजूनही काही सामने शिल्लक आहेत या स्पर्धेतील। हो इथे मात्र नक्कीच अपील, अपील या संघ या ठिकाणी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर आउट, विकेटची प्राप्ती एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून, माघारी परतावं लागेल फलंदाज विकी जाधव बॅट टू द पवेलियन। विचार केला नौशादने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, अवघ्या तीन धावा खर्च करत दोन विकेट सुद्धा घेतले, त्यामध्ये एक धावाच्या स्वरूपाने विकेट संपादित केली आणि ही एक विकेट एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून त्यांनी साकारली। इथून मात्र संघाचा डाव सांभाळावा लागेल फलंदाजीसाठी आलेल्या अर्थातच सिद्धेश जाधवला, चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल, कारण की एका बाजूने नक्कीच चांगलं कार्य सुरू आहे झेपीपी मांडा या संघाच्या माध्यमातून। हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल, ऑप्स्टिक अगदी बाहेर चेंडू पिच केला होता आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय, चांगलं बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की ज्या पद्धतीने या बॅट मध्ये पॉवर होती नक्कीच फटका अतिशय सुरेख होता, जर चेंडू मिडल ऑफ द बॅट आला नक्कीच षटकार पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये। हो इथे मात्र फुल टॉस चेंडू होता आणि या ठिकाणी मात्र मिस्टामिक स्ट्रोक, विकेटची प्राप्ती, डाऊन दी बॉल संकेत आणि माघारी परतावा लागेल फलंदाज सिद्धेश बॅक टू द पवेलियन। शिल्लक असेल, कारण की विचार केला तर पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपाने विकेट आली, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव, चौथा चेंडूवरती विकेट, पाचव्या चेंडू वाईट आला नक्कीच, त्यानंतर विकेट घेतली, पाच बॉल झाले, एक वाईट आलेला आहे, एक डॉट बॉल आहे नक्कीच, एक डॉट चेंडू सुद्धा आहे। पहिल्या चेंडूवरती आपण धावाच्या स्वरूपाने बाद झाला, दुसरा चेंडू डॉट होता, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव, चौथ्या चेंडूवरती विकेट, पाचवा चेंडू वाईट आला आणि हा सहाव्या चेंडूवरती विकेट, एकच डॉट आहे। चला पाच चेंडू झाल्यात, प्लीज आमचे नक्कीच ऑफलाईन आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरर सुद्धा आहेत, त्या अनुषंगाने आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, नक्कीच आपण चेक सुद्धा करू शकता नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेचच,
चला मैच सुरू ठेवायचं आहे. आपण जेपीबी मांडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सांगोळी संघ नक्कीच मिलिंद स्पर्धा लाईव्ह आहे आणि त्या अनुषंगाने आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजक कमिटीने नक्कीच विजयी संघ अशी चिठ्ठी सुद्धा टाकली होती. नक्कीच आपल्यासाठी वेल दिला होता आयोजकांनी. विजय संघ सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी केलं होतं. शंका नाहीये कारण की पहिल्या चेंडूवरती धावबाद झाला होता, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव, चौथ्या चेंडूवरती विकेट्स, पाचवा चेंडू वाईट आणि नक्की सहावा चेंडू विकेट आला होता. त्या अनुषंगाने पाच चेंडू असतील. आम्ही नक्की बॉल टू रन इक्वेशन सांगतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 18 धावा असेल. नवशातचा नक्कीच हा शेवटचा चेंडू असेल आणि आज नक्कीच विनंती करेल सांगोळी संघ कारण की आयोजकांनी आपल्यासाठी भरपूर वेळ दिला होता. नक्कीच ज्यावेळेस लॉर्ड्स देखील पाडल्या त्यावेळेस मात्र विजय संघ असं नक्कीच लिहिलं होतं. जर नक्कीच लॉर्ड्सच्या स्वरूपाने जर आपल्या नावाचा सुद्धा उल्लेख आला असता तर आपल्यासाठी वेळ दिला असता. काल देखील विजय संघ उपस्थित नव्हता, त्यांना देखील बाद केलं होतं आणि नक्कीच त्यांनी सुद्धा स्वतःहून या गोष्टीची, या चुकीची नक्कीच माफी मागितली होती. परंतु आज नक्कीच या गोष्टीकडे आपण देखील या सूचनेकडे लक्ष असू द्या. गोलंदाज तयार. हो इथं मात्र निष्ठा मिक्सतो डाऊन दी बॉल संकेत. हो क्या बात है, अप्रतिम झेल. आणि आता मात्र केतन सुद्धा खुश असेल कारण की या चेंडूवरती विकेट आलाय. एक एक्स्ट्रा बॉल जरी घातला असेल तरी सुद्धा विकेट आलाय आणि विकेट आलाय कुणाल पाटीलचा. कुणाल बॅक टू द पब्लिक. आपल्याला पाहायला मिळेल तत्पर 18 धावा आणि आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनोजला मोंटा येतोय आणि नवीन बॅटर मधात मध्ये राम जाधव देखील येतोय. चला जास्त वेळ घेऊ नका कारण की अजूनही काही सामने शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने थोडस स्पीड अप आपण देखील करणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 आणि इथून जर 12 ते 15 धावा धावफलकावरती जोडल्या तर एक फायटिंग स्कोर ओमसाई वासुंद्रे या संघाच्या माध्यमातून जोडला जाईल यात मात्र शंका नाहीये. परंतु चांगली गोलंदाजी मनोजला देखील करावी लागेल. हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल. अगदी ऑप्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. पंचांचा व्हाईटचा इशारा, व्हाईटचा इशारा येतो अतिरिक्तच्या स्वरूपाने. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगलं बॅटल सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतो जेपीपी मांडा आणि त्यांच्या सोबतीनं संघ मदरशाद मध्ये इन ऍक्शन मध्ये ओमसाई वासुंद्री हा संघ पाहतोय.
चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जरूर करावी लागेल, कारण की धावसंख्या धावफलकावरती 19 अजूनही 12 ते 15 धावा धावफलकावरती जोडल्या तर एक फायटिंग स्कोर मानला जाईल। हो पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला ऑप्स्टिकच्या बाहेर, बॅक टू बॅक सलगचा हात दुसरा, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून। मनोजला चांगली गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण की विचार केला तर आतापर्यंत मोठे फटके सुद्धा आले नाहीत, परंतु अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य करेल अर्थातच वासुंद्री या संघासाठी। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल अर्थातच मनोजला देखील। हो मिस्टामिक स्ट्रोक डाउन दी बॉल, क्षेत्ररक्षक भरताप वेगाने येत आहेत, बाबू होते डाउन दी बॉल त्यांच्या माध्यमातून, पकडला प्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज रितेश साखेल, रितेश बाकुले पवेलियन। वरती हाताळले जातात, एकंदरीत चांगली गोलंदाजी मनुष्य माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते। इथून मात्र या षटकामध्ये 12 ते 15 धावा येणं गरजेचं होतं, सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 व्हाईट सुद्धा आले होते, तरी एकंदरीत 10 धावा जरी आल्या असत्या तर एक फायटिंग स्कोर क्रिएट झाला असता। हो स्विंग आणि मिस, डॉट बॉल जरूर झाला आहे, परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच धावपाच्या स्वरूपाने नक्कीच एक विकेट सॅक्रिफाईस करताना मधाच्या हातमध्ये फलंदाज पंकज बॅक टू द पवेलियन। परफेक्ट वर्कर, परफेक्ट वर्कर पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी मात्र चेंडू हाताला होता। अशा पद्धतीच्या मुव्हमेंट ज्या असतात ना त्यावेळेस मात्र ज्यावेळेस रनअप घेत असतो गोलंदाज गोलंदाजीसाठी नक्कीच सज्ज होत असतो, त्यावेळेस मात्र आपण अशा पद्धतीच्या मुव्हमेंट करणं गरजेचं आहे। जर आधीच आपण अशी जागा बनवून ठेवाल तर नक्कीच परखलं जातो, रेट केलं जातं गोलंदाजच्या माध्यमातून। हो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक, शॉट फाईल लेला क्षेत्ररक्षक, होते चूक, चुकी झालेली आणि इथे मात्र नक्कीच आमलेला फक्त आणि फक्त एकच धाव, आणि इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र कुठला विकेट असेल अर्थातच रामला तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल, कारण की क्रॉसिंग झाली नव्हती आणि राम तंबूच्या आश्रयाला। काय गोलंदाज मनोजचा असं वाटलं होतं, मनोज थोडासा नक्कीच खराब गोलंदाजी करेल, कारण की सुरुवातीचे 2 चेंडू त्याने देखील वाईड हाताळले होते, आणि आता मात्र तशा पद्धतीची कामगिरी मनोजच्या माध्यमातून केली जाईल। शेवटचा चेंडू छोट्या खेळेल हा चेंडू। हो मिस्टामिक स्ट्रोक, परंतु डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर, एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न, आणि पाहावं लागेल पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झालेले, त्यांना अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त, 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आणि विजयासाठी 24 धावेंची आवश्यकता। जेपीपी मांडा या संघाला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, ओमसाई वासुंद्रे संघ आणि सलामीची पेर मधाच्या आतमध्ये मांडा संघ आपण देखील लगेच पाठवायचे, यस दिस इज इट।
अचला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि नक्कीच ही सलामीची पेर खेळपट्टीकडे रवाना होताना अर्थातच नौशाद आणि त्याच्या सौदीना संकेतला पाहतोय. विजयासाठी अवघ्या 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल कारण की मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं 29 धावा डिपेंड व्हायला आल्या होत्या, परंतु नक्कीच ते समीकरण थोडस चुकीचं ठरलं आणि आता मात्र 24 धावा या ठिकाणी मात्र डिपेंड होतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खास करून ओमसाई वासुंद्रे या संघाचं विकास जाधवचा जो झेल होता ना तो मात्र या स्पर्धेचा आणि या मॅचचा नक्की सर्वात महागडा झेल असेल कारण की बाबूने नक्कीच तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल स्वीकारला होता आणि एकंदरीत तो झेल प्रमुख झेल म्हणून आजच्या दिवसातील ठरला. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विकास टायकेनला जो बॅटर, संकेत नौशाकेनला जो बॅटर, नौशादला पाहतोय. 24 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये जेपीपी मांडा हा संघ, जो संघ विजय होईल तो मात्र एकता स्पोर्ट्स वासुंद्रे या संघासमवेत फाइट करेल. इथे मात्र नक्कीच वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. हो इथे मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल विकास जाधवला. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी अबंतरच्या स्वरूपाने वाईड आला होता, तदनंतर मात्र कमबॅक केलं दिलंय विकासच्या माध्यमातून. कमीत कमी धावा द्याव्या लागतील विकास जाधवला कारण की धावा आपण पाहिल्या तर फक्त 24 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल मधाच्या आतमध्ये. ओहो अपील अपील जरूर होते, अपील करणं गरजेचं आहे कारण की नौशादने अशा या एकूण स्पर्धेमध्ये आक्रमकता दाखवली, चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी देखील केली आणि या शेवटच्या काही क्षणामध्ये शेवटच्या काही मॅच मध्ये त्याकडे सर्वांचं लक्ष लागले. हा नक्कीच विकेट फार महत्वाचा असेल आणि नक्कीच याचं महत्व विकासला देखील माहित आहे. हो इथे मात्र परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे थोडस लेझी पाहायला मिळतात कुणाल पाटीलच्या माध्यमातून झाल्याचं आणि चेंडू जाईल डीप मिडकेटच्या दिशेनं सीमारेषा पा दांडी दांडी होतोय गोल. यू मी साईबिल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय आणि महत्वाची विकेट या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी केलंय गोलंदाज विकास जाधवने नौशाद नागपूर पवेलियन. चांगली गोलंदाजी विकास जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र नक्कीच सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट पाहायला मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की महत्वाचे विकेट्स कॅरी केले, परंतु इथे मात्र कार्य संपन्न झालेलं नाही. अजूनही संकेत अजूनही खेळपट्टीवरती तट घालून आहे आणि त्याला मात्र विकेट्स घेणं गरजेचं आहे. त्याची विकेट सुद्धा महत्वाची असेल ओमसाई वासुंद्रे या संघासाठी. आपण पाहतो मित्रांनो ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्रे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 हा दरार आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चालू असलेली ही मॅच वासुंद्रे त्यांच्या अगेन्स्ट जेपीपी मांडा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुणाल होते आणि नक्कीच या ठिकाणी मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. इथे मात्र सातत्याने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न सुरू आहे विकास जाधवसाठी कारण की त्याला सुद्धा माहित आहे की महत्वाच्या विकेट्स घेणं गरजेचं आहे. जर काही विकेट्स आल्या तर येणाऱ्या गोलंदाजासाठी नक्कीच चांगलं कार्य या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. विकेटची प्राप्ती क्या बात आहे.
विकेट ची प्राप्ति ज्यादा विकेट ची नितान्त आवश्यकता होती ती विकेट सुधा मात्र दिली जाईल विकास जाधव ऐसी मध्यम महत्वाचे दोन विकेट्स विकास ने नक्की संपादित केले। जर तू चौकार गेला नसता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेट मध्ये जर तरला काही अर्थ नाहीये। पहिल्या षटकाचा या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफटक्यावरती आपण पाहिली तर सात धावा आणि नवीन बॅटर पदार्थात मध्ये चैतन्य अर्थातच बाबूला आपण पाहतोय। बाबूने नक्की चांगला झेल विकास जाधवचा नक्कीच घेतला होता, परंतु आता मात्र फलंदाजी सुद्धा तशा पद्धतीची करावी लागेल। मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती संकेत आणि नौशादनं आणि या सलामीच्या दोन्ही बॅटर्सला विकास जाधवने तंबूचा आसरा दाखवलाय आणि आता मात्र समीकरण विजयासाठी 12 चेंडू आणि तत्पर धावा हव्या त्या 17 12 चेंडू 17 धावींची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज होमी। चला जास्त वेळ घेऊ नका कारण की अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे। वासुंदरी संघ आपण सज्ज रहा, एकता स्पोर्ट्स वासुंदरी संघ 12 चेंडू विजयासाठी 17 धावींची आवश्यकता। स्ट्राइक घेतला बॅटर आकाश, नॉन स्ट्राइक घेतला बॅटर चैतन्य, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार। ओहो फटका अतिशय सुरेखा, डाव तो बॉल शैलेश, अप्रतिम झेल, विकेट ची प्राप्ती, माघारी परतावं लागेल फलंदाज आकाश बॅग मध्ये बदलले। विकेट ची प्राप्ति पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केला गोलंदाज ओमकारन आणि आता मात्र नक्की चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र पदशात आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर मनोज। आता मनोज कडे नक्कीच संघाची जबाबदारी असेल, मनोज कडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि आता मात्र त्याला देखील स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल। सात धाबा धावफलकावर येत मनोज आणि चैतन्य ही जोडी सलामीची नक्कीच काही बाटस तंबूच्या आशाला परतले। संकेत औषाद आणि त्याच्या पाठोपाठ आकाश देखील तंबूच्या आशाला परतलाय। ओहो फुलटॉस चेंडू होता, मिष्टा मिक्स ने छेची संधी आणि आता मात्र पंकज कुठला तरी चुकी करणार नाहीये। बॅक टू बॅक दोन विकेट घेतले जातात, माघारे परतावं लागेल फलंदाज मनोज बॅक टू बॅक बघूया। हो इथं मात्र बिगिट केलाय डाउन टू बॉल शत्ररक्षक होते त्यांच्या उपाकेच्या दूर चेंडू जाईल वन बाउंस ओवर द लाईन सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार।
नऊ चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 13 धावींची आवश्यकता असेल। या चौकाराने पुन्हा एकदा कमबॅक झालाय, परंतु उर्वरित 3 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळावे लागतील गोलंदाज ओंकारला, कारण की 2 चेंडूवरती 2 विकेट संपादित केले होते। या चेंडूवरती आलाय चौकार, 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावींची आवश्यकता असेल। हो, पुल केलाय, पुलचा हा फटका, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार आणि झेल देखील आईवा झेल पकडला त्या ठिकाणी, आणि आईवा झेल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। तर या प्रेक्षक नवनाथ होते, नवनाथने झेल पकडला 200 रुपये घेण्यासाठी या लगेचच। प्रेक्षकांची सुद्धा नक्कीच मेजवानी होते, सन्मान्य नक्कीच गुरुनाथजी पंडित साहेबांच्या माध्यमातून आहे, कॅश प्राइज आहे। आणि हा तिसरा चौथा अर्थातच चौथा नक्कीच प्रेक्षक ठरला आजच्या दिवसामध्ये आईवा झेल घेणारा, क्या बात आहे, म्हणजे नक्कीच पारितोषिकांचा वर्षा होत आहे। हो, इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू आता मात्र हाताळलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक विकास जाधव होते डीप मध्ये आणि मिलेल फक्त आणि फक्त एकच धाव। षटकाराने चौकाराने या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये नक्कीच ट्विस्ट पाहायला मिळाला आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल नवनाथ साठी। नक्कीच आमचे हरीश जाधव यांच्या शुभ हस्ते नक्कीच हे देण्यात येईल, कारण की त्यांच्या माध्यमातून सातत्याने हे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा। नक्कीच हो, अलवा बॅट ना ऑन साइड ला, अतिशय देखना फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडस लेजी पाहायला मिळतंय, नजर अटी दुर्घटना घटी आणि तत्पर या 2 लाभा दाफलका भरती पूर्ण केल्या जातील। चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये आणि एकंदरीत या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकाचा डाव देखील होते समाप्त आणि डाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावींची आवश्यकता असेल। 6-4 समीकरण मधाच्या आतमध्ये, नक्कीच या 4 धावा कशा पद्धतीने डिपेंड होतील यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती राम जाधवला आपण पाहतो। एक षटकार आणि एक चौकार आला, जर एक षटकार कमी आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु 6 चेंडू विजयासाठी अर्थातच 4 धावींची आवश्यकता असेल। गोलंदाजी ट्रॅक वरती राम जाधव, 6 चेंडू 4 धावींची आवश्यकता आहे। आता मात्र चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज राम जाधवला, 6 चेंडू मध्ये 4 ची आवश्यकता असताना गोलंदाज रामला आपण पाहतोय। हो, क्या बात है, क्या बात है, बॅची नरेश आणि अप्रतिम झेल साकारलाय क्षेत्ररक्षक विकास जाधवने, विकेटची प्राप्ती माघारी परतावा लागेल फलंदाज अर्थातच स्वप्निलला, स्वप्निल बॅक टू द पवेलियन। पाच चेंडू आणि 4 धावींची आता मात्र आवश्यकता असेल। ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती स्वप्निलला, एक षटकार आणि एक चौकार देखील मारला होता, सामना जर जिंकला तर नक्कीच वासुंदरी संघासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे असलम शेख यांच्याकडून, जमा देखील झालेला आहे। ओहो, इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय आणि इथे मात्र थोडेस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चेंडू नक्कीच नॉस्ट्राक एंडला फेकणं गरजेचं होतं, कारण की आपल्याकडे धावा नाहीयेत, चांगली गोलंदाजी जरूर होते, थोडासा नक्कीच चेंडू लागला असेल तर आपण बैठका मारायच्या आहेत फलंदाजाने।
ऑन स्ट्राइक एंड वरती नक्की थ्रो केला असता तर विकेट देखील आला असता, परंतु इथे मात्र विकेटची आवश्यकता नाहीये तर धावा रोखणं गरजेचं आहे। आता मात्र विजयासाठी उर्वरित चार चेंडू आणि तीन धापींची आवश्यकता असेल, हा चेंडू देखील डॉट झाला असता, परंतु इथे मात्र क्रिकेट मध्ये जर तरला काही अर्थ नाहीये, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। राम गोलंदाजी सुद्धा चांगली करतो मधाच्या आतमध्ये। हो इथे मात्र अलव्या बॅट ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत। सातत्याने नक्की चांगली गोलंदाजी सुरू आहे, परंतु चार धावा फक्त डिपेंड करण्यासाठी ठेवल्या होत्या। अजूनही दोन ते तीन धावा जर एक्स्ट्रा असत्या तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वेगळं चित्र निर्माण झालं असतं। आता मात्र विजयासाठी उर्वरित तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल। तीन चेंडू आणि दोन धावा नक्कीच सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे। इथून मात्र एक ते दोन चेंडू जर निर्धाव आले रामचे तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा वेगळं चित्र निर्माण होईल, यात मात्र शंका नाहीये। तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे, चला जास्त बेल घेऊ नका, प्लीज सहकार्य करा। चला नक्कीच गोलंदाजी वरती या ठिकाणी मात्र आक्षेप नोंदवलाय, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय, पंचांना विनंती असेल। शेवटच्या मोमेंटला अशा गोष्टी होत असतात, कारण की आपण पाहिलं तर यावेळेस मात्र असे सिच्युएशन असतात, एखाद्या गोलंदाजावरती जर दबाव दर्शवायचा असेल तर अशा गोष्टी घडत असतात आणि क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी पाहत असतो। परंतु एकंदरीत चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये राम जाधव करतोय। तीन चेंडू दोन धाव्यांची आवश्यकता आहे, सामना कुठल्याही क्षणाला कुठल्याही मोमेंटला कुठल्याही संघाकडे जाऊ शकेल याकडे नक्की सर्वांचं लक्ष लागलं। आमचे प्रेक्षक देखील आता मात्र नक्कीच आपल्या जागेवरून उभे राहून या सामन्याचा आनंद घेतात। तीन चेंडू दोन धाव्यांची आवश्यकता। हो मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न, मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता, दबाव दबाव टाळ्यांचा कडकडाट दोन्ही बाजूंनी होते, कारण की एका बाजूला जेपीपी मांडा संघाचे संघ नक्कीच समर्थक आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई वासुंद्रे संघाचे समर्थक उभे आहेत। ओहो क्या बात है, क्या बात है, इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय। विकेट शिप प्राप्ती धावपाच्या स्वरूपाने विकेट तंबूच्या आश्रयाला। आता मात्र समीकरण दोन चेंडू दोन धावांची आवश्यकता। दोन चेंडू आणि आता मात्र नक्कीच दोन धाव्यांची आवश्यकता आहे, सामना बालन स्थितीमध्ये आहे, कोण जिंकेल सामना वासुंद्री की मांडा याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। दोन चेंडू दोन धाव्यांची आवश्यकता, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। दोन चेंडू दोन धाव्यांची आवश्यकता, स्ट्रायकरचा बॅटर चैतन्य, गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाज राम। इथं मात्र अपील जरूर झालं, पाहावं लागेल, अपील अपील केली जाते पंच नक्कीचा या ठिकाणी मात्र आणि विकेट दिला, यस पंचांचा फिंगर अप आणि विकेटची प्राप्ती आणि माघारी परतावं लागेल फलंदाज चैतन्यला, अर्थातच सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट, यस डीजे। पंच हा विकेट कुठल्या हिशोबाने ते नक्कीच सांगा, एलबीडब्ल्यू विकेट आहे की कॅच आहे नक्कीच। रनआउटच्या स्वरूपाने विकेट आहे अर्थातच नक्कीच। आता मात्र ही धाव होती का, एक धाव आहे का नक्कीच, आमच्यापर्यंत नक्कीच आपला डिसिजन पोहोचवायचा आहे पंच। एक धाव आहे का पंच बांदेकर,
यस एक धाव देखील असेल। आता मात्र समीकरण एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे, एक चेंडू एका धावेची आवश्यकता। सामन्यामध्ये नक्कीच ट्विस्ट पाहायला मिळतो, नवीन बॅटर रितेशला आपण पाहतोय। एक चेंडू एका धावेची आवश्यकता या ठिकाणी, मात्र पंचांच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात दोन्ही बॅटर्सला, नक्कीच दोन्ही संघांना देखील चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे। आणि इथे मात्र एक धाव घेतली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सामन्यामध्ये ट्विस्ट संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर अतिशय रोमहर्षक सामना आणि बॅटर सलामीला आलेला होता, अर्थातच नक्कीच आपण पाहिला तर चौथ्या क्रमांकावरती चैतन्य आला होता आणि चैतन्यकडे स्ट्राईक असेल। एक चेंडू एका धावेची आवश्यकता, राम जाधवने अप्रतिम गोलंदाजी केले परंतु इथे मात्र नक्कीच उर्वरित एक चेंडू मध्ये एका धाबेची आवश्यकता असेल। चला नक्कीच ग्रुप डिस्कशन नकोय, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। एक चेंडू एका धाबेची आवश्यकता सामन्यामध्ये ट्विस्ट, आणि आमच्या लाडके प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आनंद घेतो। एकदा जोरदार आल्या दोन्ही संघांसाठी, एक चेंडू एका धाबेची आवश्यकता। ओहो इथे मात्र नक्कीच मंकर विकेट घेण्याचा प्रयत्न, अतिशय पंच देखील घारीच्या नजरेप्रमाणे तीक्ष्ण नजरेने पाहत आहे, कारण की एक चेंडू एका धावेची आवश्यकता। सामना अतिशय चुरशीचा आणि आम्ही माईक देखील बंद करतोय। ओहो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि विजय फटका आलाय राम जाधवचा, नक्कीच या चेंडूवरती चौकार आलाय। विजय संपादित केला जेपीपी मांडा संघानं, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन। हार्ड लक टफ लक वासुंदरी संघ चांगली गोलंदाजी केली होती, आज शेवटचा चेंडू थोडासा खराब राहिला रामचा, बाट खाली चेंडू आला आणि चौकार देखील आला। टॉस साठी यायचं लगेच या केसा, चांगली बॅटिंग सुद्धा केली होती, अर्थातच गोलंदाजी करत असताना नौशादने नक्कीच चार धावा खर्च करत महत्वाचे तीन विकेट्स घेतले होते। तर नौशाद या ठिकाणी मात्र नक्कीच सामनावीराचा मानकरी ठरलाय, परंतु नौशादने हे मॅन ऑफ मॅच नक्कीच माझ्या माहितीने चैतन्यला पुरस्कृत करावी, अर्थातच कारण की मॅच विनर ठरला चैतन्य। तर चैतन्य आपण या आपला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल, कारण की या ठिकाणी मात्र नौशादने ही सॅक्रिफाईस केले, कारण की शेवटच्या मोमेंटला या धावा त्याच्या बाद होऊन आला आणि नौशाद ठरला या मॅचचा हिरो। या नौशाद लगेच या अजूनही एक मॅच बाकी आहे आणि लगेच टॉस देखील केला जाईल। आमच्या मान्यवरांच्या शुभ असते आपण देवी आता सामनावीराचा पुरस्कार नौशाद आणि त्याचबरोबर नक्कीच या ठिकाणी मात्र चैतन्य दोन्ही नक्कीच आमच्या मान्यवरांना आपण देऊया। आता या ठिकाणी मात्र माझा मॅचची आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर नक्कीच टॉस देखील करायचा असला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे नक्कीच हरीश जाधव या विशाल यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। नसीम पावले हे देतील नक्कीच शीतपेय आणि त्याचबरोबर स्वीट बॉक्स दिला जाईल सोपान जाधव यांच्या शुभ हस्ते। हे तीन आकर्षक पारितोषिके नक्कीच दिली जातात आणि टॉस देखील केला जाईल शेवटच्या मॅचचा। एकता स्पोर्ट्स वासुंदरी त्यांच्या अगेन्स्ट जेपीपी मांडा। टॉस करायचंय लगेच टॉस करा, नौशाद टॉस करून घ्या आपल्या कर्णधाराने यायचंय। टॉस केला जाईल, चला अंधार पडतोय मधाच्या आतमध्ये, त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप करा। केतन आलेत नक्कीच आमचे कर्णधार आहेत, अर्थातच जेपीपी मांडा संघाचे
आणि टॉस केला जाईल दोन्ही संघांदरम्यान. टॉस जिंकलाय या ठिकाणी मात्र एकता स्पोर्ट्स वासुंदरी संघ. आपण नक्कीच आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संध्याकाळचं सत्र आहे आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शेवटच्या मोमेंटला बॉल सीमारेषे पार जातील का याकडे सर्वांचं लक्ष असेल. परंतु शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये एकता वासुंदरी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल जेपीपी मांडा. जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात नक्की या मॅचचा लेखा जोका आपल्यापर्यंत पोहोचवतील. आमच्या आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडले गेले नक्कीच आमचे साथी समालोचक आमचे जवळचे मित्र आवाज वासुंदरीचा. तर हा नक्कीच गोल्डन हार्ट पर्सन हरीश जाधव यांना ऐकूयात या मॅचच्या नक्कीच या सत्रामध्ये. थँक्यू. धन्यवाद विश्वास जी घेणे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेटरसिकांचं ओमसाई वासुंदरी आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये या सायंकाळी सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दोन्ही संघांना विनंती स्पीडअप करायचंय. आम्ही टाइम सेट करतो. एकता स्पोर्ट वासुंदरी संघ जेव्हा इनिंग सुरुवात होईल 10 मिनिटाच्या तुम्हाला 2 षटक नक्कीच कम्प्लीट करायचे. चला मांडा संघ विनंती असेल सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मांडा संघ दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. वासुंदरी संघ सुद्धा विनंती असेल त्वरित क्षेत्राची सजवणी घ्यायचंय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल क्वालिफाईचा सामना. नक्कीच आपण पाहतो एका बाजूला जेपीपी मांडा आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल एकता स्पोर्ट वासुंदरी संघ.